विद्युत प्रभार निर्मिती मुलांना हे पहा हे मोहरीचे दाणे आहेत ते मी या प्लास्टिकच्या बाटलीत टाकते आता ही बाटली मी जोरजोरात हलवते पहा काय दिसते आहे तुम्हाला बाई मोहरीचे दाणे उडून एकमेकांपासून दूर जात आहेत आणि काही दाणे बाटलीला चिकटले आहेत बरोबर आहे तुमचे पण असे का झाले असेल हे दाणे एकमेकांना का नाही चिकटले बाटलीला का चिकटले कारण बाई विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण होते म्हणून मोहरीचे दाणे बाटलीला चिकटले आणि समान विद्युत प्रभारित वस्तूंमध्ये प्रतिकर्षण होते म्हणून मोहरीचे दाणे एकमेकांना नाही चिकटले अगदी बरोबर मोहरी व प्लास्टिकची बाटली यात विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण झाला आणि मोहरीच्या दाण्यात समान विद्युत प्रभार निर्माण झाला आहे आता आपण आणखी एक प्रयोग करू यासाठी आपण पाण्याच्या नळाजवळ जाऊ आता पहा माझ्याकडे हा कंगवा आहे त्याला मी माझ्या केसांवर जोरजोरात घासते ही पाण्याची बारीक धार मी सुरू केली आहे आता हा केसांवर घासलेला कंगवा मी या नळाच्या पाण्याच्या धारेजवळ नेते पहा काय झाले बाई पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षली गेली बरोबर आता मी हा कंगवा पाण्यापासून दूर नेते पहा काय दिसते आहे बाई आता पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षित होत नाहीये अगदी बरोबर असे होते कारण सुरुवातीस पाण्याची धार प्रभार रहित आहे आणि कंगवा ऋणप्रभारित आहे असा हा ऋणप्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋणकण दूर सारले जातात अशावेळी ऋणप्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारीत बनतो म्हणजे त्यावेळी कंगवा ऋणप्रभारित असतो आणि पाण्याची धार धनप्रभारित असते त्यामुळे या दोन विजातीय आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षली जाते या उलट जेव्हा कंगवा दूर नेला तेव्हा पाण्यातील ऋणकण पुन्हा पूर्वस्थानी येतात त्यामुळे धन आणि ऋणप्रभारांची संख्या समान होते त्यामुळे पाण्याची धार प्रभाररहित होते आणि आकर्षित होणे थांबते म्हणजे यावरून आपल्याला असे समजते की प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋणप्रभारांची संख्या सारखी असते आणि प्रवर्तनाने म्हणजे जवळ गेल्याने निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तूजवळ असेपर्यंतच टिकतो मुलांनो याचप्रमाणे जर एखाद्या भिंतीजवळ असाच प्रभारित फुगा म्हणजे घर्षण केलेला फुगा नेलात तर तो फुगाही भिंतीला चिकटेल कारण भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास प्रवर्तनाने भिंतीवर फुग्याच्या जवळच्या भागावर विजातीय म्हणजे विरुद्ध प्रभार निर्माण होतो आणि मग फुग्यावरील प्रभार आणि हा प्रभार यांच्या आकर्षणामुळे फुगा भिंतीला चिकटतो